शंकरनगर प्रकरण ताजे असताना शहरातील मालटेकडी भागात एका शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयामध्ये हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी शिक्षकाला चांगला चोप दिलाय. शिक्षकास पोलिसांच्या स्वाधीन केलं. स्वप्नील शृंगारे असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तिसऱ्या आणि चौथ्या वर्गात मुलींना मोबाईलवर असलेले चित्रफित दाखवत लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, पोलीस निरीक्षक ननवरे हे घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपी शिक्षका स्वप्नील शृंगारे विरुद्ध विनयभंग आणि पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसापूर्वी शंकरनगर येथील एका शाळेत शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. हे प्रकरण राज्यभर चर्चेत असतानाच शहरात अशीच घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महाराज, या ठिकाणी ही जी प्रबोधिनी प्राथमिक शाळा आहे, या शाळेमध्ये आज सकाळी कंप्लेंट आलेली आहे पोलीस स्टेशनला, विमानतळ पोलीस स्टेशनला, की एक स्वप्नील शृंगारे नावाचे शिक्षक आहे, त्याने मुलीशी गैरवर्तन केलेलं आहे, त्यासंबंधी तक्रार प्राप्त झाली आहे, त्यानुसार आता कारवाई करण्यात येत आहे. आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशनला आणि आम्ही स्पॉट व्हिजिट करून इथं आलेलो आहोत. चित्रफित दाखवून मुलींना त्याचा चौकशी चालू आहे, आम्ही अजून पाहिले नाही. आता मालटेकडी या प्रदर्शनामध्ये शाळेमध्ये आमच्या प्रॉपर गावातले जे मुलं शिकतात, अचानक दुसरी वर्गाची मुलगी उलट्या करत बाहेर आल्याच्या नंतर घरी गेली. तिच्या आईनं विचारल्याच्या नंतर त्या मुलीनं उलट्या काय करायला म्हणल्याच्या नंतर त्या मुलीनं सांगितली की सरांनं मला असं असं दाखवलं आणि असं असं करायला लावलं. ते प्रकरण शनिवारी सगळे मास्तर लोक त्याच्या त्याच्या घरी गेल्यानं गल्लीमध्ये काय तेवढी अफवा पडली नाही. मग रविवारी संध्याकाळी घर परत एक एक लहान लहान मुलगा म्हणू लागला होता की या मुलीसोबत झालं तसं आमच्या संगती त्या प्रकारनं सरांना केलं. मग गावामध्ये सगळी अफवा फैल्याच्या नंतर गावाल्याने हेच म्हणले की बाबा सोमवारी जेव्हा शाळा खुलन तर तिथ्या संचालकाला आणि मास्तरांना सगळ्याला एकत्र करून आपण हे विचारपूस करू. म्हणजे ह्या घटनामध्ये हर घरामधून एक एक मुलगा ते सांगायला की सर आमच्यासोबत असं असं सवन करत होते पुस्तक असं एक खिनेड्या गोष्टी अशा तुमच्यापुढे सांगण्याच्या इच्छित असं वाटते की त्या माणसाला जे आता इथं जिवंत आणलं ह्याला जिवंत आणायच्या नावाचं आदर्श हे तिकडे झाला सजा दिली असती ना तर हे योग्य झालं असतं. आणि प्रसाद संघाकडून आणि पोलीसवाल्याकडून हेच अपेक्षा करता की नांदेड जिल्ह्यातच नाही बरं भारतात कुठे ते प्रकरण जे व्हायले तर ह्याच्यावर कायद्यानुसार अशी कडक कारवाई व्हाव आणि संपूर्ण पालकांना न्याय भेटाव आणि न्यायाच्या इतर बी जितके हे शाळा चालत आहेत या शाळांवर मोठ्यात मोठी कारवाई करावी आणि समित्या नेमलेल्या जातात, पालकांना बोलल्या जातात. मग अशा पद्धती या नांदेड जिल्ह्यामध्ये कुठंच नाही. जेव्हा मुलगी प्रकरण हल्ल होते, बलात्कार होते, त्याच प्रकारनं हे होते. आता शंकरनगरला बी असंच प्रकरण झालं. सर लोकांना डान्सला म्हणून बोलिलं त्या मुलीवर, चार जणांनं असा अत्याचार करून बलात्कार केला की तिला कारेलच झालं त्या मुलीला. आणि आज ते मुलं मागणी मागणी एकच आहे की याला याला फाशीची सजा भेटावे आणि कडीचे कडी याला दंड देऊन याला फाशीची सजा भेटली नाही तर याला एकदा डबल फाशी देऊन मारा. का तर दुसरा मास्तर कोण्या शाळेमध्ये केला नाही. मला एक ते दीड मिनिटात शाळेमधी चौथीच्या लेकरा संघ गलत होऊ लागलं सर. लेकरं शाळेला जायला भिवू लागले. म्हणलं कामून शाळेला जायला गेले तर आई आम्हाला असं असं शिकवाल्या तर हे व्हिडिओ दाखवू लागले पिक्चर मधले ते इंग्लिश पिक्चर मोबाईल मध्ये. ते म्हणलं आम्हाला असं शिकवतात, चौथीला पण असं शिकवतात, त्याच्या पुढे मग दुसरं शिकवतात. आणि लेकराला नेऊन कोणतं असं इचकट इचकट काय बी म्हणू लागले. लेकराला बोलवायचं, रूम मध्ये न्यायचं, त्यांची कॉपी घ्यायची, असं हे करू लागले सर त्यांना. मग त्याच्या मधून आम्ही असं द्यायला हे द्या असं 2 महिने झालं चालू लागलं मग त्यांचं. तर एका मुलीनं चिठ्ठी पण लिहून ठेवली म्हणा टेबलावर ते मॅडमच्या, ते मॅडम चिठ्ठी फाडून टाकली. त्यांना कुणाला गुज कळू दिलं नाही सर त्यांना. नंतर मग असं माहिती झालं लेकरू शाळेत जायना गेल्यानं मग माहिती झाल्यानं त्यांना म्हणले सगळं असं उजागर होऊन गेलं असं झालेलं. आज काय झालं. आज मग काल सगळं झालं. आज पोलीसची गाडी आली. मग अगोदर त्यांना आले, पब्लिक आली, विचारलं. मग ते विचारल्यानं ते अगोदर आले नव्हते. मग ते दुसरे सर आले. दुसरे सर आल्यानं मग शाळा बंद केली इथल्या पब्लिकनं. मग ते वने सर म्हणला माझी शाळा बंद करू नका. मी बोलवून घेत होते स्वप्नील सरला. मग त्यांना बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर मग आलं की पब्लिकनं पकडलं. पकडलं की शाळा बंद ठेवली. बंद ठेवली की मग पोलीस गाडी बोलवली.